एखाद्या यांना सेवा घडली नसेल म्हणजे दिली नसेल असं म्हणता येणार नाही, किंवा अनावधानानं घडली नसेल, त्यांना देता आली नसेल, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये खेद न बाळगता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण जे आपलं संस्थान आहे जे आपल्या संस्थानमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सेवा केली पाहिजे आणि करायला मिळाली पाहिजे. कारण कसं आहे, केली पाहिजे म्हणजे जितकं सोपं आहे तितकंच करायला मिळाली पाहिजे, हेही सोपी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एकच आहे की करण्यासाठी आपण यावं, समाधीनं आपल्याकडून ती करून घ्यावं, हीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे. कारण एक आहे की प्रत्येकांच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थांचे जे स्वयंसेवक आहेत किंवा सद्भक्त मंडळी आहे आपल्यातलेच, त्यांच्या हातून कोणत्याही व्यक्तीला काही अनावधानानं काही घडलं असेल किंवा त्यांच्याकडून सेवेची कमतरता भासली असेल, तरीसुद्धा कुठंतरी आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करून त्यांना माफ करून आणि संस्थांच्या या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गायक मंडळीनेसुद्धा सहकार्य करावं. वेळोवेळी आपण सगळ्यांनी या संस्थांमध्ये हजेरी लावून वादकांनी कीर्तनकारांनी सगळ्यांनी सहकार्य करावं. हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि एकच सगळ्याला विनंती आहे पुन्हा पुन्हा की एक शिस्त, जोपर्यंत आपण पाळणार नाही तोपर्यंत दुसऱ्यांनी लावणंही शक्य नाही. म्हणून प्रत्येकाने पुरुष मंडळी येऊन प्रसाद घेऊन बाहेर पडल्यानंतर महिला मंडळींनी सगळ्यांनी सावकाश पद्धतीनं आपण यावं. कारण एक आहे की इथून जरी आपण गडबड करून निघालात तरीसुद्धा वर प्रसादाच्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावर तो प्रसाद पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी शांतचित्ताने एकाग्र मनाने या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा. त्याचबरोबर यावर्षी संपूर्ण आलेल्या दिंडेकरी दिंडीतील दिनेकऱ्यांचं संस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येईल. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की दिंडी चालकांनी गेल्या वर्षीपेक्षाही लवकर आलेले आहे, पण पुढल्या वर्षी आपण असे निवेदन संस्थांच्या वतीनं आहे की कारण कसं आहे की लेकरू हे माईच्या घरी येत असताना कुठेतरी लेकरांचा सुद्धा आदर सत्कार घडला पाहिजे, झाला पाहिजे. त्यासाठी संपूर्ण दिंडेकरांनी एकच विनंती आहे संस्थांच्या वतीनं, किंवा जास्तीत जास्त 6 पर्यंत जर आपण त्या ठिकाणी आलात, सगळे दिंडी एकत्र जर बोलून आणली तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला योग्य पद्धतीनं सहकार्य करता येईल. कारण एक आहे की एक एक दिंडी आली तर कुठल्याही प्रकारचे फटाके सुद्धा वाजवायला अवघड होऊन चाललेला आहे, किंवा कोणती आपल्याला आतिषबाजी वगैरे करायची असेल तरी अवघड होऊन जाईल. कारण एक दिंडी आली त्यांच्या समोर त्याला पुन्हा दुसरी आली, कारण मॅनेजमेंट करणंही शक्य नाही तिथं. त्यामुळं सगळ्यांनी एका ठिकाणीवर आपण पुढल्या वर्षी टेंट वगैरे टाकून व्यवस्था करून सगळ्यांनी त्या ठिकाणी जमल्यानंतर वाजत गाजत, कारण एक आहे की लेकर हे येत असताना माईला सुद्धा आनंद होणार आहे आणि त्या आनंदाचा आनंद लेकराला सुद्धा मिळावा आणि व्हावा हीच आमची इच्छा आहे. सगळ्यांना एकच विनंती आहे की शांतचित्ताने प्रसाद घ्यावा. जरी कुठल्याही प्रकारची मध्यंतरी लाईट ह्या वर्षी थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता, कीर्तनकारांना गायकांना थोडाफार मनस्ताप झाला असेल, कारण नाइलाज होता. तिथे जरी आपण व्यवस्था करायची म्हणलं एवढी मोठी लाईटिंग सिस्टीम लावल्यानंतर कुठेतरी ड्रॉप झाल्याशिवाय राहत नव्हती, पण कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली असेल तर सगळ्यांनी मोठ्या मनानं त्याचा स्वीकार करून संस्थांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण क्षमा करावी आणि त्याचबरोबर सगळ्यांनी व्यवस्थितशीरित्या प्रसादाचा लाभ घ्यावा. सगळ्या गायकांनी संस्थांना वादकांनी कीर्तनकारांनी सद्भक्त भक्त मंडळींनी चांगल्या पद्धतीने संस्थांना सहकार्य करावं. कारण एक आहे